निषेधको केंद्र सरकार का निषेधको जिद्दला तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। आपल्या सोबत आहे सुप्रिया सुडे। मॅम, आज जे झालं ते किती धक्कादायक होतं राष्ट्रवादीसाठी? हा राष्ट्रवादीचा प्रश्नच नाहीये, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे। कारण आज तुम्ही बघताय की आज देशाचे प्रधानमंत्री पुण्याला आले होते, त्यांचं आम्ही सगळ्यांनी आदराने स्वागत केलं। कारण का ते देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि व्यासपीठावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माननीय आदेशदारांचं भाषण ठेवण्यात नाही आलं। आम्ही विनंती पाठवली होती पण दादाचं भाषण ठेवलं नाही, पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ठेवलं। हा कुठला न्याय? हा पक्षपात झाला। जर केंद्रातले प्रधानमंत्री येणार असतील तर ते एका पक्षाचे प्रधानमंत्री आहेत का देशाचे प्रधानमंत्री आहेत? ते देशाचे प्रधानमंत्री आहेत। तर जर तुम्ही देशाचे प्रधानमंत्री असला तर तुम्हाला पक्षपात करायचा अधिकार नाही। तुम्ही मायबाप सरकार आहात ना, मग कसा अन्याय महाराष्ट्रावर करता? हा महाराष्ट्राचा अपमान आहे, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, आणि फक्त महाराष्ट्राचा नाही या पुणेकरांचा पण अपमान आहे। कारण का दादा पुण्याचा पालकमंत्री आहे, दादाला बोलायलाच द्यायला पाहिजे होतं या सेशनमध्ये। या पुढचा शिष्टाचार कसा असेल? शिष्टाचार राहायचा, आमचा हा महाराष्ट्राचा अपमान आहे। आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आजपर्यंत हा सह्याद्री कधीही हिमालय समर ना झुका है ना कभी झुकेगा।